बेडकीहाळ येथील सवान कुटुंबियांतर्फे गौरी गणपतीचा आकर्षक देखावा तयार करण्यात आला होता। देखावा पाहण्यासाठी गावातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। बेडकीहाळ येथील सुनील चव्हाण व अनिल चव्हाण या चव्हाण कुटुंबियातर्फे गौरी गणपती सणानिमित्त आकर्षक देखावा तयार केला होता। हा देखावा पाहण्यासाठी गावातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। चव्हाण कुटुंबियातर्फे गौरी गणपतीच्या सणामध्ये पारंपरिक पद्धतीने व आकर्षक देखावा प्रतिवर्षी निर्माण करण्यात येतो। घरासमोर आकर्षक अशी स्वागत रांगोळी काढून सर्वांचे स्वागत करण्यात आले। विविध फराळाचे जिन्नस बनवून गौरी गणपतीला नैवेद्य अर्पण करण्यात आला। आकर्षक दीप लावून सजावट केली होती। विद्युत रोषणाई सजावटीचे वेगळे आकर्षण होते। गौरी गणपतीचा आकर्षक देखावा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। सुनील चव्हाण व अनिल चव्हाण यांनी आपल्या घराण्यात परंपरागत आकर्षक देखावा निर्माण करण्यात येत असल्याचे सांगितले। पारंपरिक पद्धतीने पहिल्यापासूनच बसवतात, नेहमीप्रमाणेच आणि पूर्वजांच्यापासूनच चालत आलेले आहे। याची सजावट वगैरे कधी आतापासून? सजावट गेली आम्ही आता 10-11 वर्ष झाले आम्ही गौरीची सजावट करतोय। प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या रूपामधल्या गौरीच्या सजावटी आम्ही दाखवतोय। त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीतले देखावे, वेगवेगळ्या देवदेवतांचे अवतार, अशा अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या गौरीचे सजावट प्रत्येक वर्षी आम्ही करतो। ही जी आमची परंपरा आहे ही पूर्वीपासूनची आहे, आमच्या आजोबांच्या काळापासूनची आहे। आमच्यातला जो गणपती आहे तो वर्षभर आम्ही घरामध्ये ठेवतो। जुना गणपती असतो तो नवीन गणपती येण्याच्या अगोदरच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही विसर्जन करतो आणि नवीन गणपती गणेश चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठून आणतो आणि तिथून आमची परत नव्या गणपतीची पूजा अर्चा चालू होते। ही जी पद्धत आहे किंवा हे जे आज काही आपण डेकोरेशन वगैरे बघतोय, हे डेकोरेशन वगैरे गेली आम्ही 10 ते 12 वर्ष झालं करतोय। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देखावे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो।